गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये मायेची पाखर हा पाठ बघितला आहे आणि या पाठावरचं स्वाध्याय सुद्धा मला वाटते की आपण घेतलं होतं, तरी पण मी एकदा स्वाध्यायावर थोडी रिव्हिजन घेते. तर बघा, शब्दार्थ: पोटात कावडे ओरडणे म्हणजे खूप भूक लागली. अधाशी, हावरा, खादड. रुचकर म्हणजेच चवदार. बिछाना, अंथरून. थंडीने कुडकुडणे. पोटाशी धरणे, मायेने पोटाशी धरणे म्हणजे मायेने जवळ घेणे. ऊब म्हणजे उष्णता. मायेचा वर्षाव करणे म्हणजेच खूप प्रेम करणे. आणि उदंड म्हणजे खूप पुष्कळ. ठीक आहे, तर हा आपला स्वाध्याय पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? वसतिगृहातील मुलांवर पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? कारण पाहुण्यांना वाटले की हे जेवण तर वसतिगृहातील मुलांनी बनवलं आहे आणि ते कसं असेल या विचारांनीच पाहुण्यांनी जेवणाचे नाकारले. दुसरा प्रश्न आहे, वसतिगृहातील मुलांवर अन्नाची माया कोणाप्रमाणे होती? तर याचा आन्सर आहे, वसतिगृहातील मुलांवर अन्नाची माया आई वडिलांप्रमाणे होती. नंबर 3, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? तर अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अण्णा झटत राहिले. प्रश्न 4 आहे, कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? तर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? तर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. प्रश्न 2 आहे, गाडलेल्या जागी योग्य शब्द लिहा. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. रिकाम्या जागी काय येईल? वडाचे झाड. 2 आहे, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई बाबा नव्हते. त्या मुलांपैकी कितीतरी जणांना रिकामी जागेमध्ये काय येते? आई नव्हती. 4 आहे, अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. असं कोणी म्हटलं होतं? तर लेखकांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हटलं होतं की अण्णा आपण या मुलांचे खरेखुरे मायबाप आहात. प्रश्न 3 आहे, कोण कोणाला म्हणाले आता इथंच मुक्काम करा? जारे स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. आपणास उदंड आयुष्य मिळो. थोडक्यात उत्तरे निहा. लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले?
काय केले? मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? तर एका मुलाला उठवले आणि त्याला म्हटले की जा रे स्वयंपाकघरात, काही खायला असेल ते शिल्लक असेल ते घेऊन ये. हे अण्णांनी मुलाला, वसतिगृहातील मुलाला म्हटले. आणि दुसरं आहे की मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला? मध्यरात्रीनंतर अण्णा उठले तेव्हा लेखकांनी पाहिलं की अण्णा सर्व मुलांना पाहत होते की सर्व मुलांना व्यवस्थित झोप लागली आहे की नाही. त्यांनी कंदील हातात घेतला आणि प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही ते अण्णा पाहू लागले. नंबर 3, सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? सकाळी उठल्यावर जसे लेखक सकाळी उठले तसे ते अण्णांना कडकडून भेटले, नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे आईबाप आहात. लेखकांनी कोणते उद्गार काढले? की अण्णा खरे खुरे आपण खरे खुरे या मुलांचे आईबाप आहात असे उद्गार निघाले. प्रश्न वाचवा. वाक्य प्रचारण व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. आता इथे वाक्य प्रचार आहे टाळाटाळ करणे. टाळाटाळ करणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याचे टाळणे, एखादी गोष्ट करण्याचे टाळणे. दुसरं आहे पोटात कावडे ओरडणे म्हणजेच खूप भूक लागणे. पोटात कावडे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे. डोळा लागणे म्हणजेच झोप लागणे. डोळा लागणे म्हणजेच झोप लागणे. झटत राहणे म्हणजे सतत प्रयत्न करणे. झटत राहणे म्हणजे सतत प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 6 आहेत लेखकांच्या पोटात कावडे ओरडत होते. लेखकांच्या पोटात कावडे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आणि आता खालील वाक्यातील संरंगित शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. आता इथे नंबर 1 दिलेला आहे भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. अजगरासारखे पडून होते म्हणजेच भरपूर जेवण झाल्यावर नाना गाढ झोपी गेले होते. काय म्हणायचं तिथे दुसरा अर्थ? गाढ झोपी गेले होते. दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणजेच म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. म्हणजेच बंड्या चोरून खाण्याची सवय आहे बंड्याला आणि तो चोरून खातो तेव्हा आवाज न करता खातो. ठीक आहे. आता प्रश्न 7 लिहा. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल 5 ते 6 ओळीत लिहा. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे. तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल 5 ते 6 ओळीत माहिती लिहायची आहे. प्रश्न 8 आहे सुरुवातीला एक वाक्य दिले आहे, तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. आता इथे दिलेलं आहे सकाळची वेळ होती. आता एक वाक्य दिलं आहे मग आता पुढे काय लिहायचं आपल्याला ते तुम्ही ठरवायचं. सकाळची वेळ होती आणि सकाळी उठून पाहतो तर काय चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होता. आपले घरी जे आई काम करत होती. सकाळी शाळेला जाणाऱ्या मुलांची गर्दी सुरू झाली होती, त्यांची धावपळ सुरू झाली होती. तुम्हाला असं जे तुमच्या मनाला वाटेल ते त्या सकाळचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. आणि दुसरं आहे बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. बागेत गेल्यावर मला एक
अळी दिसली, मग मी ती अळी ज्या पानावर होती त्या पानावरचं त्या मग मी ती अळी बघितली आणि ज्या पानावर ती अळी होती ते पान तोडून फेकून दिलं, म्हणजे ते बाकीचं झाड खराब करणार नाही, बाकीच्या झाडाची पाने खराब करणार नाही यासाठी. ठीक आहे, तर तुमच्या मनाने तुम्हाला जे काही वाटते ते तुम्ही इथे लिहायचं आहे. आणि उपक्रम आहे शैक्षणिक संस्था स्थापन केलेल्या थोर सुधारकांचे फोटो मिळवा, चिकट वहीत चिकटवून त्याची नावे लिहा, तुमच्या गावातल्या वसतिगृहात जाऊन तेथील मुलींशी गप्पा मारा, तुम्हाला तिथे आढळलेल्या गोष्टींची नोंद करा, आपल्या परिसरातील शैक्षणिक संस्थांची यादी करा. ठीक आहे, वाचा समजून घ्या. आता काय दिलेलं आहे, इथे एक पुस्तक दिलेलं आणि या पुस्तकावरून इथे किती साऱ्या गोष्टी, पुस्तकाचा उल्लेख किती प्रकारे आलेला आहे, विविध प्रकारे आला आहे ते वाचा. या पुस्तकावर पेन आहे. दुसरं, या पुस्तकावर माझी आणि ताईची भांडणं, पुस्तकावरून माझी आणि ताईची भांडणं होतात. नंतर, पुस्तकांना नीट हाताळावे. या पुस्तकावर 30 रुपये सूट मिळाली होती. या पुस्तकातली प्रत्येक गोष्ट विनोदी आहे. मला हे पुस्तक आवडतं. या पुस्तकातून मी मजेशीर विनोद वाचले. या पुस्तकाच्या 53व्या पानावर घुबडाचे चित्र आहे. अशा पुस्तकांमधून छान छान गोष्टी वाचता येतात. तर या पुस्तकावरून आपल्याला किती गोष्टी मिळाल्या आहेत, किती प्रकारे पुस्तक हा एकच शब्द वरील वाक्यांमध्ये विविध प्रकारे आलेला आहे ते वाचा, नीट समजून घ्या. आता डुक्कर हा शब्द योग्य प्रकारे वापरून खालील वाक्य पूर्ण करा. आता इथे पहिलं वाक्य दिलं आहे, काही लोक शेतीसोबत डुक्कर पाळण्याचा व्यवसाय करतात. इथे काही डुक्कर, आता रिकामी जागा आपल्याला चामडे मिळते तर मग काय होईल, इथे डुकरांपासून आपल्याला चामडे मिळते. तर डुकराला वराह असेही म्हणतात. इथे डुकराला, डुक्कर पाळणारे लोक डुकरांवर खूप माया करतात असं इथे येईल. आणि नंतरच आहे, खवळलेल्या डुकरांनी मारलेल्या मुसंडीला लोक घाबरतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे आणि होमवर्क कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, रीड अँड गाईड. ओके, तर आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया. जे होमवर्क सांगितलं आहे मी ते तुम्ही पूर्ण करून घ्यायचं हे करायचं आहे आणि हा सुद्धा पेज करायचा आहे. ठीक आहे, ओके, बाय.